नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू टिक. नुकतीच एक नोटिफिकेशन आलेली आहे, तर त्या नोटिफिकेशन साठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तर सगळ्यात आधी जे कोणी नवीन आहेत, जे हे व्हिडिओ पाहतात, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण पाहणार आहोत नोटिफिकेशन काय आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी ठाणे जिल्ह्यासाठी फॉर्म भरलेला आहे आणि जे आतुरतेने ग्राउंडची वाट पाहत आहात, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर या व्हिडिओमध्ये किंवा या नोटिफिकेशन मध्ये ठाणे शहर मध्ये ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांच्या मैदानी चाचणीचं वेळापत्रक आलेलं आहे. तर आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात. तर बघा, विषयच त्यांनी सांगितलेला आहे पोलीस भरती 2021 बरोबर शारीरिक मोजमाप व चाचणी कधीपासून आहे, तर 3 जानेवारी 2023 पासून 15 जानेवारी 2023 पर्यंतचं वेळापत्रक आहे. आणि कंसामध्ये त्यांनी लिहून दिलेलं आहे हे जे वेळापत्रक आहे ते माजी सैनिक उमेदवार, महिला उमेदवार तसेच खेळाडू उमेदवार यांना वगळून. ठीक आहे, म्हणजे या वेळापत्रकामध्ये माजी सैनिक पण नाहीयेत, महिला पण नाहीयेत आणि खेळाडू उमेदवार सुद्धा नाहीयेत. याचा अर्थ हे फक्त कशासाठी असेल, पुरुष उमेदवारांसाठी. परत ठाणे जिल्ह्याची जेव्हा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती तेव्हा होते 521 रिक्त पदांसाठी भरण्यात आली होती. जेव्हा जाहिरात प्रसिद्ध झाली 6 नोव्हेंबरला, त्याच्यानंतर 9 नोव्हेंबर पासून ते 15 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात आले. तर 521 पदांसाठी एकूण किती अर्ज आलेले आहेत, तर 39,338 उमेदवारांनी या जिल्ह्यामध्ये अर्ज भरलेले आहेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये पुन्हा त्यांनी सांगितलंय की 3 जानेवारी 2023 ते 15 जानेवारी 2023 पर्यंत शैक्षणिक कागद पडताळणी, शारीरिक मोजमाप चाचणी व मैदानी चाचणीसाठी खालील नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार उमेदवारांना नमूद तारखेस व वेळेस उपस्थित राहणे बाबत प्रवेश पत्र पाठवण्यात यावे. म्हणजे तुम्हाला कुठल्या दिवशी तुमचं ग्राउंड आहे, किती वाजता तुम्हाला हजर राहायचं आहे, हे सगळं तुम्हाला कळवण्यात येईल. तुम्हाला मेसेज तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवण्यात येईल. त्यांनी मैदानी चाचणीचं ठिकाण सुद्धा सांगितलेलं आहे. तर मैदानी चाचणीचं ठिकाण आहे साकेत पोलीस मैदान, कळवा खाडीच्या बाजूला, ठाणे पश्चिम येथे. बरोबर, आता आपण वेळापत्रक पाहूयात. तुम्हाला दिसतंय वेळापत्रक, शारीरिक मोजमाप व मैदान चाचणीचा दिनांक 3 तारखेपासून सुरू होत आहे. हजर राहण्याची वेळ त्यांनी सांगितली आहे 5 वाजताला. प्रत्येक सत्रामध्ये किती जण बोलणार आहेत, पहिल्या 2 दिवसात 500 जण आहेत. बरं, तुम्हाला इथे सगळीकडे दिसते पुरुष उमेदवार. बरोबर आहे, उरले तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी हजार लोक बोलवणार आहेत. बरोबर, 7व्या 8व्या 9व्या 10व्या आणि 11व्या दिवशी 1500 उमेदवार असणार आहेत. सगळ्यांचे सर्वसाधारणपणे पुरुष उमेदवार असंच सांगितलेलं आहे. बरोबर आहे, आपण आता वरतीच पाहिलंय एकूण अर्ज किती आलेले आहेत, 39,338. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 10,500 उमेदवारांचं वेळापत्रक पाठवण्यात आलेलं आहे. तर प्रत्येकाला जे कोणी 10,500 मध्ये आहे त्यांना त्यांच्या मोबाईलवर मेसेज येणार आहे. मग त्यांनी काय सांगितलं आहे, उर्वरित उमेदवारांचे शैक्षणिक कागदपत्र पडताळणी, शारीरिक मोजमाप चाचणी व मैदानी चाचणी अलाहिदा स्वतंत्रपणे, अलाहिदा म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने पाठवण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे, त्यामध्ये उर्वरित सर्वसाधारण पुरुष उमेदवार, माजी सैनिक उमेदवार, महिला उमेदवार आणि खेळाडू यांना समाविष्ट करण्यात. ऑफकोर्स 10,500 मध्ये सगळे पुरुष येत नाही, काही काही पुरुषांचं नंतर, आता हा फक्त पहिला टप्पा आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा होईल. त्याच्यामुळे असं घाबरून जाऊ नका की आमचं आलेलं नाही. 10,500 मध्ये जेवढे पुरुष उमेदवार असतील तेवढे उरलेले पुरुष उमेदवारांचं नंतर होईल, महिलांचं नंतर होईल, माजी सैनिकांचं नंतर होईल आणि खेळाडूंचं सुद्धा नंतर होणार आहे. तर ही होती ती नोटिफिकेशन. तर आता 3 तारीख काही लांब राहिलेली नाही, 1, 9, 10, 10 दिवस काहीतरी असतील तुमच्या हातामध्ये. व्यवस्थित लक्ष ठेवा, फोकस ठेवा, जी काही मेहनत केली आहे त्याच्यावर कॉन्फिडंट राहा, बी पॉझिटिव्ह राहा. ठीक आहे, ऑल द बेस्ट विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद.